देशात इंद्रायणी भाताचं माहेरघर म्हणून ओळखला जाणाऱ्या मावळमध्ये यावर्षी सगुणा राईस तंत्राद्वारे भात लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन कृषी विभागाने केलं आहे. शेतकरी त्यासाठी पुढे सरसावेत. पुण्यातला इंद्रायणी भात सर्वत्र प्रसिद्ध आहे, त्याची चव देखील वेगळीच आहे. आता राज्य शासनाच्या कृषी विभागानं या भाताच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरू केली. त्यासाठी सगुणा राईस तंत्र वापरण्याचं कृषी विभागानं ठरवलंय. पुण्यातल्या मावळ परिसरातील अजवली, शिलीम, तुंग, चावसर, मोरवे, कडवे, जवन, पुसाने, मळवंडी, ढोरे या गावातले शेतकरी ही लागवड करणार आहेत. त्याचप्रमाणे करून, ब्राह्मणोली, शिरगाव, दारुंबरे, चांदखेड, दिवड, आढळे, शिवली, उर्से या गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या भाताची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 100 हेक्टर क्षेत्रावर सगुणा राईस टेक्निकद्वारे लागवड करणार असल्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी 50% क्षेत्रावर ही पेरणी पूर्ण झाली आहे. मावळात पोषक वातावरणात चांगला पाऊस पडत असल्यामुळे मावळात भातासाठी पोषक वातावरण तयार झालंय. चांगला पाऊस पडतोय, कमी कष्टामध्ये अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असल्याकारणानं सगुणा राईस टेक्निक पद्धतीकडे शेतकरी आकर्षित झालाय. या पद्धतीमध्ये उत्पादन जास्त मिळत असल्यानं आणि बीज आवणी लावणीचं कष्ट वाचल्यामुळं 50% त्रास कमी होतोय. या पिकाला कोळपणी करण्याची देखील गरज नाही आहे. या लागवडीमध्ये रासायनिक खतांच्या गरजेचं प्रमाण निम्म्यावर येतंय. या पद्धतीमध्ये जुन्या अगोदरच्या पिकाची मुळं वाफ्यामध्येच ठेवल्यामुळं मुळांची जाळी तयार होती आहे. तसंच अगोदरची मुळं पुढील पिकाच्या केंद्रीय कर्बाची गरज भागवतात आणि माती मऊ होती आहे. या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळं भाताच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे. कोरोना आपत्तीमुळं यावर्षी बाहेरील राज्यातील मजूर गावी निघून गेल्यामुळं मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्थानिक मजूर छोट्या कंपन्यांमध्ये काम करत असल्यानं मजूर मिळणं यावर्षी अवघड झालंय. त्यामुळं शेतकरी वर्ग SRT लागवडीकडे वळलाय. स्थानिक मजूर मिळण्याचं प्रमाण मावळामध्ये खूप कमी आहे आणि यावर्षी पाऊस वेळेत पडल्यामुळं सर्व शेतकऱ्यांची भात लावणी एकाच वेळेस होणार असल्यानं मजूर तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळं शेतकरी आता सोप्या अशा SRT पद्धतीकडे वळलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, पुणे.